वेलकम टू माय चैनल खाना खजाना। आज अपन ढाबा स्टाइल दाल फ्राई तड़का पाहणार आहोत। साहित्य: एक वाटी दाळ, हिरवी मिरची, कांदा, अदरक लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, धना जीरा पावडर, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला आणि जिरा मोहरी, एक टमाटा, कढीपत्ता, चार लाल मिरच्या, कोथिंबीर। आपण आता ही डाळ धुवून घेणार आहोत। आता आपण डाळमध्ये थोडं तेल टाकणार आहोत। मीठ, हळद, आता ही जी आपण डाळ धुतली आहे ती शिजायला टाकून देणार आहे। आता आपण कुकरचा ढक्कन लावू। डाळ चार कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या घेऊन डाळ शिजवून घेणार आहे। आपली डाळ आता छान शिजली, हिला आपण आता घोटून घेऊ। थोडं पाणी टाकू, गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात आपण 2 चमचे तेल टाकू। तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटरही टाकू शकता आणि तूपही टाकू शकता, पण मी तेल वापरले। तेल छान गरम झालं आहे, त्यात आता आपण मोहरी टाकू। मोहरी छान तळतळली का, जिरे, कांदा, कांदा छान परतवायचा आहे। लसन, अदरक पेस्ट, कड़ी पत्ता, मिर्ची पाउडर, हळद, धना पाउडर, कांदा लसूण मसाला आणि किचन किंग मसाला छान परतून घ्यायचं। टमाटे छान परतून घ्यायचे।
थोड़ा वेळ आपण झाकू 2 मिनिट 2 मिनिट झाले आपण ते आता हां करतोय जे नारळ त्यात आपण आता आपली शिजवलेली डाळ टाकणार छान डाळ अशी परतून घेणार यात आपण आता कोथिंबीर स्वादनुसार मीठ डाळ छान अशी उकळू द्यायची आहे छान उकळी आल्यावर तिला आपण तडका देणार आहोत डाळ फ्राय छान गतकायला लागली छान उकळली मस्त आता आपण डाळ फ्राय काढून घेणार आहोत डाळ फ्राय काढून तयार आहे आता आपण हिला तडका देणार आहोत आपण अर्धा चम्मच तेल टाकले तेल छान गरम झाले त्यात आपण मोहरी आणि जिरे टाकणार आहोत कधी पत्ता लसूण चार मिरच्या हे छान आपण परतवून घेऊ हे छान परतले आता आपण डाळवर आता तडका देणार आहोत कोथिंबीर आता आपण तडका देऊ आता आपला हा दाल फ्राय तडका तयार झालाय ढाबा स्टाईल दाल तडका तयार जर तुम्हाला माझा दाल फ्राय तडका आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा